अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा गुरुवारी त्यांच्या निवासस्थानाहून अनवाणी पायानं पाच ते सहा किलोमीटर पदयात्रा करत आई अंबादेवी आणि एकवीरा देवीच्या दर्शनाला पोहोचले यावेळी नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली गर्दी केली तर सामान्य माणसावर कारवाई होते त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जर दसरा मेळावा घेतला तर त्यांच्यावर कारवाई होईल का असा प्रश्न नवनीत राणा यांनी उपस्थित केला बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे गुरुवारी भर उन्हात अनवाणी पायानं शेकडो स्वाभिमानी कार्यकर्त्यांसह आपल्या निवासस्थानावरून पायदळ निघाले पाच ते सहा, सहा किलोमीटरचा पायदळ प्रवास करत ते आणि कार्यकर्ते अंबा एकवीरा मातेच्या मंदिरात पोहोचले या ठिकाणी राणा दाम्पत्यानं विधिवत पूजन करून दोन्ही देवींची ओटी भरली दरम्यान दोघांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती केली संपूर्ण देशासह राज्यात व अमरावती जिल्ह्यातून कोरोना हद्दपार व्हावा शेतकरी शेतमजूर व्यापारी उद्योजक गृहिणी विद्यार्थी आणि सर्व नागरिकांना सुखसमृद्धी शांती लाभावी प्रत्येकाच्या जीवनात आनंद यावा सर्वांचे कल्याण व्हावे आणि अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी बळ मिळावे अशी मनोभावे प्रार्थना दोघांनी आई अंबाबाई एकविरा देवीच्या चरणी केली राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं दिवाळीपूर्वी आर्थिक मदत द्यावी असं न झाल्यास मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची दिवाळी साजरी होऊ देणार नसल्याचा इशारा आमदार राणा यांनी दिला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्यांच्या माध्यमातून पैसे टाकले गेले पाहिजे आणि दिवाळी शेतकऱ्याची साजरी झाली पाहिजे अन्यथा मातोश्रीवर दिवाळी सुद्धा साजरी होऊ देणार नाही पूर्ण राज्यामधला शेतकरी किती पोलिसांचं दडप्पण असलं किती आम्हाला मागच्या वर्षीसारखं अरेस्ट केलं ताब्यात घेतलं किती हुकुमशाही केली तरी स्वतःहून शेतकरी हा मातोश्रीवर जाईल आणि मातोश्री शेतकरी हा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची दिवाळी होऊ देणार नाही तर नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका केली गर्दी केली तर सामान्य माणसावर कारवाई होते यामुळे दसरा मेळावा घेतला तर त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न नवनीत राणा यांनी उपस्थित केला बरेचसे खास लोक जे स्वतःला खास म्हणतात उद्या दसऱ्याच्या दिवशी ते मेळावा घेणार आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथे भीड गर्दी करणार आहे ते तिथे पालन करणार काय मुंबईमध्ये मुंबई जे दसरा मेळावा शिवसेनाचा जे स्वतःला शिवसेनाचे प्रमुख म्हणतात बाळासाहेब ठाकरे की बात ही कुछ वाढती पण जे आज स्वतःला प्रमुख म्हणतात आणि महाराष्ट्राचे प्रमुख सी एम साहेब उद्धव ठाकरेजी जे उद्या दसरा मेळावा घेणार आहे तिथे पन्नास लोकं हाजीर राहीन काय तिथे शासनाने दिलेली गाईडलाईन्सला पालन होणार आहे काय तिथे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणार आहे काय एवढे मोठे गर्दीमध्ये ते भाषण देणार आहे काय जर ते मेळावा घेते आणि भाषणं करत आणि एवढे लोक राहत आहे ते प्रशासन सी एमवर कारवाई करणार काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे यावेळी राणा दाम्पत्यानं सर्व नागरिकांना विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ता मोठ्या संख्येनं उपस्थित होते